तर शिवसेनेनं काय गंभीर आरोप या याचिकेत केलेत ते बघा. राज्यघटनेनुसार सत्ता स्थापनेच्या वाटाघाटींसाठी राजकीय पक्षांना पुरेसा वेळ देणं राज्यपालांना बंधनकारक आहे. राज्यपालांनी केंद्र सरकारचा अथवा सत्ताधाऱ्यांचा एजंट अथवा मुखपुत्र होऊ नये. सत्ता स्थापनेचा दावा फेटाळण्याआधी पुरेसा वेळ द्यावा. 3 दिवसांचा कालावधी फेटाळला जाईल याची तजवीज भाजपनं राज्यपालांच्या माध्यमातून केली. कलम 356 लागू करण्याचा भाजपाचा कट यशस्वी होण्यासाठी राज्यपालांनी 3 दिवसांची मुदत नाकारली. राज्यपालांचा निर्णय एकतर्फी, बेकायदेशीर आणि कायद्याचं उल्लंघन करणारा. केंद्राची सत्ता महाराष्ट्रात लागू करण्याचा डाव. राष्ट्रपती राजवट लागू केल्यानं घोडे बाजाराला चालना मिळाली. घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत मिळवलं जाण्याची भीती आहे. शिवसेनेनं याचिकेत हे गंभीर आरोप केले आहेत.